नमस्कार श्रोत्यांनो, संवाद एक पाऊल निरोगी आयुष्याकडे या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विशालवाणी आपले पुनश्च एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण उपस्थित आहोत डॉक्टर अश्विनी चारुदत्त शिंदे यांच्या कॅबिनमध्ये. आपण बघत आहात की लॉकडाऊनमुळे आपण सर्व पुरुष मंडळी घरी थांबलो आहोत. विद्यार्थ्यांचे शाळा कॉलेजेस बंद आहेत, ते सुद्धा घरी थांबले आहेत. आणि या सगळ्यांची सेवा करण्यामध्ये म्हणा किंवा यांचे खबरदारी घेण्यामध्ये महिला हे पूर्णपणे आपण बिझी असं म्हणू शकतो की घरच्या कामांमध्ये आणि आरोग्याच्या काळजी खबरदारी घेण्यामध्ये पूर्णपणे बिझी आहेत. त्या वेळेस आपल्याला असं कुठेतरी वाटतं का की या सगळ्या परिस्थितीमध्ये महिला आपलं आरोग्य दुर्लक्षित करत नाहीत ना? हा एक महत्वाचा विषय घेऊन आज आम्ही तुमच्या समोर उपस्थित आहोत. आज त्या संदर्भात आपल्याला डॉक्टर अश्विनी मॅडम आपल्याला सूचना देणार आहे. थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर अश्विनी चारुदत्त शिंदे यांनी MBBS, त्याच्यानंतर प्रसूतीमध्ये म्हणजे गायनेकॉलॉजीमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. मॅडमांचा स्पेशल इंटरेस्ट आपण रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन म्हणजे ज्याला आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतो, ही आपल्या खानदेशवासियांसाठी खूप मानाची गोष्ट आहे की आपल्या खानदेशमध्ये धुळे शहरामध्ये लवकरच मॅडमांचं टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उद्घाटन होऊन ते आपल्याला सेवा देणार आहेत. मॅडमांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे मेडिकल ऑफिसर म्हणून सुद्धा काम बघितलं आहे. वेगवेगळ्या IMA कमिटीज मध्ये मॅडमांनी ऍक्टिव्हली असं त्यांनी काम बघितलं आहे आणि समाजकार्यामध्ये सुद्धा मॅडमांचं बऱ्याच गोष्टीमध्ये अग्रेसर असतात. मी जास्त वेळ न घेता मॅडमांना सांगतो की मॅडम प्लीज पुढची सूत्र तुम्ही सांभाळा आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधा. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी चारुदत्त शिंदे. जसं डॉक्टर विशालनी सांगितलं, आज आपण भेटलो आहोत इथे. आता करोना होऊन ऑलमोस्ट 1 पेक्षा जास्त वर्ष झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जरी करोना आता लकीली आपल्या धुळ्यामध्ये थोडा थोडा सेकंड वेव्ह जी आहे ती ओसरताना दिसते आहे, पण अजूनही करोनाचा धोका काही गेलेला नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि एवढ्या दिवसांमध्ये एवढ्या वर्षांमध्ये आपल्या घरात आपल्या ओळखीमध्ये आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये कितीतरी लोकांना करोना झाला आहे, कितीतरी लोक करोनामधून बरे झाले आहेत. आणि बॅड लक म्हणा किंवा दुर्दैव म्हणा की बऱ्याच लोकांना करोनामधून बाहेर काढण्यात यश न मिळाल्यामुळे त्यांना आपला जीव पण गमावा लागला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. करोनामुळे काय काय होतं, करोनाचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, आतापर्यंत आपण वर्षभरामध्ये हे भरपूर ऐकलं आहे, भरपूर बघितलं आहे आणि खूप लोकांनी अनुभव पण केला आहे. आता जी जास्त चिंतेची गोष्ट आहे ती पोस्ट कोविड म्हणजे करोना झाल्यानंतरचे कॉम्प्लिकेशन्स आता सगळे वरती येत आहेत. आपल्याला आता त्याच्याबद्दल देखील आपल्याला थोडीशी काळजी घेणं गरजेचे आहे. एक स्त्री म्हणून किंवा एक मेडिकल डॉक्टर म्हणून वुमन म्हणून मी हे पण सांगू इच्छिते की करोनामध्ये जे स्त्रिया आहेत त्यांना घरची जबाबदारी प्लस बाहेरची जबाबदारी हे ऍडिशनल काम झालेलं आहे. बऱ्याच स्त्रिया ज्या काम वर्किंग वुमेन आहेत, जे डॉक्टर्स आहेत किंवा जे पोलीस कर्मचारी आहेत, जे इमर्जन्सी ड्युटीमध्ये काम करतात, अशा स्त्रियांसाठी तर हे खूप डिफिकल्ट झाले आहेत की घराची कामं, घराच्या बाहेरची कामं, परत त्यात आपले मुलं घरी आहेत वर्षभरापासून, मुलांची एक्स्ट्रा जबाबदारी, हे सगळं करत करत कुठे ना कुठे असं मला वाटतं की स्त्रिया आपल्या स्वतःकडे बरंच दुर्लक्ष करतायत. आणि आमच्याकडे पण जे पेशंट्स येतात त्यांना बघून पण असं वाटतं की हो खरंच स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करतात, दुसऱ्यांची काळजी घेण्यात, घरातल्या लोकांची काळजी घेण्यात ते स्वतःकडे खूपदा आपण बघतो की ते खूप दुर्लक्ष करतात. म्हणून आज मी जे बोलणार आहे ते मोस्टली आपल्या महिलांसाठी आहे की त्यांनी पण आपली एक्स्ट्रा काळजी घ्यायला पाहिजे. याच्यासाठी आज मी थोडेसे मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यात आधी तर करोना म्हणजेच COVID-19, त्याच्यामध्ये जे सिम्पटम्स आहेत ते आपल्या सगळ्यांना तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहेत. फीवर, कफ, सर्दी, खोकला, घशात खरखर होणे, नवीन आलेले जे सिम्पटम्स आहेत जसं टेस्ट जाणे, स्मेल जाणे किंवा लूज मोशन्स होणे, हे सगळे सगळ्यांना सिम्पटम्स तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहेत. आणि हे सगळ्या सिम्पटम्स पैकी एखाद दोन सिम्पटम पण जर आपल्याला दिसले तर आपल्याला लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे हे नाविन्याने सांगायची काही गरज नाहीये. हे आज लहान मुलांना देखील सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाचे सिम्पटम्स काय आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे. मी स्त्रियांना एक्स्ट्रा याच्यासाठी सांगणार आहे कारण की ह्या करोनामुळे स्त्रिया ज्या आहेत ते त्यांचे आरोग्य, त्यांचे मानसिक आरोग्य, तसेच त्यांचे जे कामाची जी जबाबदारी आहे त्याचा एक्स्ट्रा बर्डन त्यांनी कसा फेस करायला पाहिजे त्याच्यासाठी मी थोडंसं बोलणार आहे.
सगळ्यात आधी कोरोना लॉकडाऊन आणि किड्स, कोरोनाचा सगळा फटका आपल्या मुलांवर देखील पडलेला आहे. ऑलमोस्ट आता मार्च पासून आपली मुलं घरी आहेत. मध्ये एखाद महिना जर कधी शाळेत गेली असतील तर तेवढंच, एक महिन्यापासून एक वर्षापासून आपली मुलं घरीच आहेत. घरी असल्यामुळे त्यांचं सगळं रुटीन रॅन्डम झालेलं आहे. आधी सकाळी लवकर उठून शाळेत जाणं, त्यांच्यासाठी टिफिन बनवणं, दुपारी आल्यानंतर त्यांच्यासाठी जेवण करणं, त्यांची न्याहरी देणं, त्यांना रात्रीचं जेवण देणं, हा सगळा आपला एक रुटीन बसलेला होता. पण आता सगळंच रॅन्डम झालं आहे. मुलं कधी उठतात, कधी क्लास अटेंड करतात, कधी काय करतात, त्यांची चिडचिड, त्यांचं मेंटल प्रेशर हे सगळं खूप वाढलं आहे. आणि हे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी आणि मेंटल प्रेशर जास्त यामुळे मुलांवर पण बराच इफेक्ट दिसतो. आपल्याला त्यांच्या हेल्थ आणि वेट दोघं गोष्टींवर बऱ्यापैकी परिणाम दिसतोय. मुलं आमच्याकडे येणारे जे मुलं आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत आपल्या मुलींना घेऊन येतात, तर वेट गेन हा खूप मोठा एक इम्पॅक्ट झालेला दिसतोय आपल्याला या एका वर्षामध्ये. आणि या सगळ्या गोष्टींसाठी जे कारणीभूत आहेत ते आहे इटिंग हॅबिट्स आणि लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. इटिंग हॅबिट्सवर लक्ष केंद्र करीत करीत स्त्रिया हतबल झालेल्या आहेत. आपण युट्यूब बघतो, मीडिया बघून नवीन नवीन व्यंजन बनवतो, ही रेसिपी कर, ती रेसिपी कर, सगळं हेल्दी त्यातल्या त्यात करायचा प्रयत्न करतो, सगळं करायचा प्रयत्न करतो. पण मुलं कुठे ऐकतात? मुलं त्यांना जे करायचंय तेच करतात. ते पण मीडियाला खूप जास्त आहारी गेले आहेत. त्यांच्याकडे पण मोबाईल आहेत सगळ्यांच्या हातात ऑनलाईन क्लासेसमुळे. ते पण युट्यूब बघतायत, ते पण मीडिया बघतायत आणि या सगळ्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स त्यांच्यावर झालेला आहे हे पण आपण बघतो. म्हणून आपण जर कधी हेल्दी गोष्टी काही बनवल्या की मुलं नाक त्यालाही मुरडतात. आणि म्हणून त्यांना या गोष्टींमध्ये कसं इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचंय हे थोडंसं आपण बघून घ्यायचं आहे. मुलांच्या हेल्थकडे बघताना आपण त्यांना जास्तीत जास्त पौष्टिक काय द्यायचं आहे, कसं आपण बाहेरचं कमी करता येतं याच्याकडे लक्ष द्यायचंय. जर आपण त्यांना बाहेरच्या गोष्टी काही दिल्याच नाही, समजा फ्रीजमध्ये आपण काही गोष्टी अशा ठेवल्याच नाही, बाहेरून ग्रॉसरी करताना आपण बिस्किट्स वेफर्स अशा गोष्टी आणल्याच नाही ठेवल्याच नाही, तर मला असं वाटतं की हे एक हेल्प होईल आपल्याला की मुलांना चांगल्या आहाराकडे वळवण्यासाठी आपल्याला मदत होईल. लहान मुलांना काय काय खायला द्यायला पाहिजे, काय काय खायला नाही द्यायला पाहिजे याच्यावर जास्त भर न देता मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्यांना इन्वॉल्व्ह करून घ्या. तुम्ही त्यांना फोर्स नका करू की तू हे खा, याच्यात प्रोटीन जास्त आहे, याच्यात कार्बोहायड्रेट जास्त आहे, याच्यात फॅट कमी आहे, या गोष्टी तुम्ही त्यांना एक्सप्लेन करू नका. त्यांच्यासाठी फॅट कार्बोहायड्रेट प्रोटीन्स काहीच नाहीये, त्यांना तेच खायचं जे त्यांना आवडेल जेवायला. आणि म्हणून त्यांना तुम्ही इन्वॉल्व्ह करून घ्या. तुम्ही घराचं वातावरण असं करा की त्यात ते इन्वॉल्व्ह होऊन ते पण ते सगळं खातील. तुम्ही त्यांना अजिबात फोर्स करू नका. फोर्स केला तर ते जास्त डिपेंड करतील. त्यांची पण चिडचिड वाढलेली आहे. कुठे ना कुठे त्यांच्या मेंटल हेल्थवर पण बराच परिणाम झाला आहे हे लॉकडाऊन. घरात बसणं, चार भिंतीमध्ये बसणं याच्यामुळे त्यांच्यावर देखील बऱ्यापैकी इफेक्ट झालेला आहे. म्हणून त्यांना अजिबात फोर्स करू नका. एक रुटीन लावा फक्त की सकाळी ऍटलिस्ट आंघोळ करून किंवा ऍटलिस्ट सनराईजच्या आसपास उठायचंय. हे लॉकडाऊन आहे, सुट्ट्या नाही आहेत, हे मुलांना एक्सप्लेन करा. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याबरोबर लवकर उठा. थोडंसं एक्सरसाइज, एक 5-7 सूर्यनमस्कार आहे, स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे. आपले जे खूप फॅन्सी एक्सरसाइज पण करायची गरज नाहीये. आपल्या ज्या पूर्वजांनी सांगितले आहेत त्याप्रमाणे नुसतं सूर्यनमस्कार आहे, थोडीशी योगा आहे, दोरीवरच्या उड्या आहेत, अशा थोड्या थोड्या एक्सरसाइज 10-15 मिनिटं करायच्या आहेत. आंघोळ करून क्लासेसला बसायला लावा. त्यांना शक्य होईल तेवढं हेल्दी आणि घरी बनवलेला ब्रेकफास्ट द्या तुम्ही. प्रोसेस्ड आणि रिफाईंड फूड जेवढं तुम्ही अवॉइड करा तेवढं चांगलं आहे. त्याच्यानंतर त्यांना जेवण सात्विक, वरण भात, भाजी पोळी. मी ऍज अ डॉक्टर मी इंडियन फूडवर जास्त विश्वास करते. मला ओट्स हे द्या, मला बाहेरचं काही म्हणजे बाहेरचे जे अवोकॅडो आहेत, किवी आहेत, मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असतात, पण माझ्या मते तरी आपल्या इंडियन फूडवर माझा जास्त भरोसा आहे. त्यातल्या त्यात जे सीझनल आहेत ते तुम्ही त्यांना फळं द्या. खायला आंब्याचा सीझन आहे, आंबे द्या. टरबूज आहेत, पपई आहेत, या सगळ्या सीझनल फूड द्या. जेवणामध्ये पण शक्य असेल तर वरण भात, भाजी पोळी, त्यातल्या त्यात त्यात व्हेरिएशन करून तुम्ही देऊ शकतात. पण शक्य असेल तेवढं सिम्पल फूड द्या. दुपारच्या जेवणामध्ये पण जसं आपल्याला आपल्या आजी, आपल्या आईच्या जशा द्यायच्या मुरमुरे आहेत, लाह्या आहेत, फुटाणे आहेत, शेंगदाणे आहेत, मकाणे, ड्रायफ्रुट्स, सीड्स, या सगळ्या तुम्ही गोष्टी देऊ शकता. गरज नाही की दुपारी बिस्किट आणि टोस्ट आणि दूध द्यायचंय. किंवा खूपदा आपण बघतो की पास्ता, मॅगी, जे इझिली अवेलेबल फूड्स आहेत, 2 मिनिटात मॅगी बनते, 2 मिनिटात पास्ता बनतो. ज्या गोष्टी जितक्या लवकर बनतात तितक्या त्या जास्त घातक असतात. आणि म्हणून जे आपण जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं रॉ फूड, इंडियन फूड द्या. ते तुमच्या मुलांसाठी जास्त चांगलं राहील. तसंच रात्रीचं जेवण हलकं फुलकं 9 वाजेच्या आसपास करून घ्या. मुलांना रात्री जर मुलं
जर इझिली होत असेल तर त्यांना नक्की नक्की रात्री झोपताना एक ग्लास दूध द्या, ज्याच्यात तुम्ही हळद टाकून देऊ शकता, त्याच्यात तुम्ही काळी मिरी टाकून देऊ शकता, जे करोनासाठी पण हळद एक अँटीसेप्टिक आहे, तुमच्या घशाला देखील ते आराम देईल आणि कुठल्या छोट्या छोट्या प्रमाणामध्ये अँटीसेप्टिक आपल्या पोटात जाईल. हे झालं मुलांसाठीचं. मुलांना तुम्ही जितकं इन्व्हॉल्व्ह करून घ्या, त्यांना बाहेरचं शाळा नाहीये, त्यांना क्लासेस नाहीये, त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी संध्याकाळी खेळायला काही नाहीये, अशा वेळेस तुम्ही मुलांना इन्व्हॉल्व्ह करून घ्या घराच्या कामासाठी. थोडासा झाडू मारून दे, थोडासा हे आवरून दे, किचनमध्ये इन्व्हॉल्व्ह करा, असं करून तुम्ही मुलांचं पण एंटरटेनमेंट वाढवू शकतात. त्यांना मोबाईल पासून, त्यांना मीडियापासून थोडा वेळ का नसो तुम्ही त्यांना दुर्लक्षित करू शकतात. तर तुम्ही हे छोटे छोटे टिप्स आहेत जे तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे ती कोविड आणि स्त्रिया स्वतःला त्याच्यापासून कसं प्रोटेक्ट करणार, त्यात मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा, कारण की आतापर्यंत आपल्याला हे भरपूर माहिती आहे, भरपूर काढ्या आहेत, स्टीम आहे, इनहलेशन आहे, गरम काय खायचं हे सगळं आपल्याला माहिती आहे. फक्त त्यातल्या त्यात आपली इम्युनिटी वाढेल याची काळजी घ्या, कारण की करोनापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपला स्वतःचा एक सगळ्यात स्ट्रॉंग फॅक्टर आहे की आपली इम्युनिटी, रोग प्रतिकार शक्ती. आपण बघतोय, आम्ही बघतोय, ऍज अ डॉक्टर आम्ही बघतोय की करोना कितीतरी पेशंट्सला होतो, 40 वर्षाच्या पेशंटला होतो, 10 वर्षाच्या पेशंटला होतो आणि 60-70-80 वर्षाचे पण लोक असे आहेत आणि 80-90 वर्षाचे लोक पण करोनातून हसत हसत बाहेर पडले आहेत. का? कारण की त्यांची पॉझिटिव्हिटी भरपूर आहे आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती भरपूर आहे. जरी त्यांना कोमॉर्बिडिटीज असल्या तरी आम्ही असे कितीतरी पेशंट्स बघितले की ते इझिली त्याच्यातून बाहेर येतात आणि ते 30-30, 40-40 वर्षाचे यंग लोक आहेत, ऍथलीट आहेत आणि हे लोक त्याला करोनाला सामोरं नाही जाऊ शकत किंवा ते त्याला सतम होतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट रोग प्रतिकार शक्ती आहे आणि सेकंड इम्पॉर्टंट आहे पॉझिटिव्हिटी. पॉझिटिव्ह राहा, जितकं पॉझिटिव्ह राहाल, जितकी वीर पॉवर चांगली कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. जे आता मोठ्या मोठ्या आयसीयू मध्ये आम्ही जे स्टडीज बघतो आहे त्याच्यामध्ये जे यंग लोक आहेत त्यांच्यामध्ये डेथ व्हायचं प्रमाण सगळ्यात जास्त हार्ट अटॅक आहे कोविड नंतर. कोविडमुळे नाही मरत लोक मरतात, ते फक्त हार्ट अटॅकमुळे मरतात. का? कारण की कोविड एक फॅक्टर हा पण आहे की कोविडमध्ये रक्त जे आहे ते गुठळ्या बनतात आणि ते तुमच्या हार्टच्या एखाद्या रसलला ब्लॉक करतात. आणि दुसरी गोष्ट आहे स्ट्रेस आणि भीती. स्ट्रेस आणि भीतीमुळे पण त्यांना बरेच प्रॉब्लेम्स होतात आणि त्यातून त्यांना बाहेर निघण्यास खूप डिफिकल्ट होतं. म्हणून पॉझिटिव्ह राहा. करोना झाला म्हणजे आपण काय वर जाणार असं नाहीये. करोनामधून बाहेर निघण्याचं प्रमाण पण 90-95% आहे आणि पॉझिटिव्ह राहा की आपण त्या 90-95% मध्ये असू. ही झाली एक गोष्ट. दुसरं एक अजून इम्पॉर्टंट जे आता लोकांना फेस होतंय ते कोविड आणि प्रेग्नन्सी. घरात एखाद्या व्यक्तीला जर कोविड असेल तर सगळेच घरातले लोक घाबरतात आणि त्यातल्या त्यात जर एखाद्या गरोदर स्त्रीला कोविड असेल तर मग विचारूच नका. लोक एकदम म्हणजे त्यांचे इतके प्रश्न असतात, ते इतके घाबरलेले असतात की त्यांना असं वाटतं की बापरे आता काय करावं. तर घाबरण्यासारखं काही नाहीये. प्रेग्नन्सीमध्ये कोविड होऊ शकतो. प्रेग्नन्सीमध्ये जी स्त्री असते तिची इम्युनिटी थोडीशी कमी असते, तिच्या शरीरामध्ये, तिच्या फुफ्फुसामध्ये, तिच्या हृदयामध्ये बरेच चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे तिची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे तिला कोविड व्हायचे चान्सेस थोडेसे जास्त होतात. म्हणून अशा स्त्रियांची काळजी घेणे थोडेसे गरजेचे आहे. आणि आता तर आता ऑलमोस्ट 1 वर्ष झालंय तर आता असं काहीच नाही आहे. करोना आणि प्रेग्नंट फिमेल पण असेल तर ते पण इझिली होतात. त्यांच्यासाठी डिलिव्हरीसाठी वेगळे सेंटर्स आहेत, तिथे डिलिव्हरीज होतात आणि खूप असे मेजर काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही. कोविड मध्ये जर आणि त्यातच जर प्रेग्नंट स्त्री असेल तर तिला फक्त अधिक काळजी ही घ्यायची. जर घरात कोणाला करोना असेल आणि त्या घरात जर एखादी गरोदर स्त्री असेल तर अशा वेळेस आपल्याला फक्त थोडीशी एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. जो व्यक्ती असेल त्याला पूर्णपणे आयसोलेशन मध्ये ठेवायचं आहे. जी फिमेल प्रेग्नंट असेल तिने पण स्वतःला एका वेगळ्या रूम मध्ये अलगीकरण करून ठेवायचं आहे. शक्य असेल तेवढा मास्क घालायचा आहे, सोशल डिस्टन्सिंगचं फॉलो करायचं आहे आणि हात वारंवार धुत राहायचं. सगळ्यात महत्वाचं आहे की हात वारंवार धुत राहायचं आहे आणि नाकाला आणि तोंडाला हात लावण्याच्या आधी एकदा हात सॅनिटाइज करा किंवा साध्या साबणाने हात धुवा. एवढं केलं तरी आपण स्वतःला वाचवू शकतो. दुसरी गोष्ट आता कोविड आणि प्रेग्नन्सी. प्रेग्नंट स्त्रीने बाकीचे अजून काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत? तुम्हाला तुमचे डॉक्टर्स जे आहेत त्यांच्याशी तुम्ही ऑनलाईन किंवा फोनच्या संपर्कात राहायचं आहे.
त्यातल्या त्यात तुम्ही तुम्हाला डॉक्टर्स फॉलिक ऍसिड आयर्न आणि कॅल्शियम तर सगळ्यांना घेतोच आपण, पण जे स्त्री प्रेग्नेंट असेल आणि त्यांना जर कोविड झालेला असेल किंवा घरात कोणाला कोविड असेल तर त्यांनी एक्स्ट्रा व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी पण घ्यायचं आहे. प्रोटीन्स इंटेकचं प्रमाण जास्त करायचं आहे, जितकं शक्य होईल तेवढं प्रोटीन इंटेक जास्त करायचं आहे. प्रोटीन इंटेक कशामध्ये आहे, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही चिकन एग्स खाऊ शकता, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर पनीर चीज दुधाचे पदार्थ आहेत, त्याच्यानंतर कडधान्य आहेत, मोड आलेली कडधान्य आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीन्स आहेत, तर जेवणामध्ये या गोष्टींचा समावेश जास्त करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर ब्रेस्ट फीडिंग हा पण एक इम्पॉर्टंट इश्यू आहे की स्तनपान. कोविड स्त्री असेल जर तिने एखाद्या बालकाला जन्म दिला आहे तर ब्रेस्ट फीडिंग बद्दल पण बरेच प्रश्न मनात असतात. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला कोविड आहे म्हणून तुम्ही कोविड पॉझिटिव्ह बाळालाच जन्म देणार असं नाहीये. कोविड पॉझिटिव्ह स्त्री असेल आणि जर तिने एका बाळाला जन्म दिला तर त्याला जन्मजात कोविड राहणार नाही, त्याला थोड्या वेळानंतर जन्माच्या थोड्या वेळानंतर इन्फेक्शन दुसरीकडून होऊन त्याला कोविड होऊ शकतो. पण जर एखादी स्त्री कोविड पॉझिटिव्ह आहे आणि तिने डिलिव्हरीमध्ये जर एका बाळाला जन्माला दिला आहे तर अशा बाळाला जर वेळेत अलगीकरण केलं, जर त्याला वेळेत सगळे त्याचे प्रिकॉशन्स घेतले तर त्याला कोविड होऊ शकत नाही. म्हणून घाबरून जाऊ नका. तुमची डिलिव्हरी असेल आणि जर समजा कोविड असेल तुम्हाला तर तुम्ही घाबरून जाऊ नका. दुसरा एक मोठा प्रश्न बरेच लोक विचारतात की जर कोविड असेल तर डिलिव्हरी नॉर्मल होईल का सीझर होईल. कोविडमुळे नॉर्मल किंवा सीझर हे ठरवलं नाही जात. जे ठरवतात ते ऑब्स्टेट्रिशियन्स. प्रेग्नेंट वुमेनची जी कंडिशन आहे ती नॉर्मली डिलिव्हरी करू शकते का किंवा ती करू शकत नाही, म्हणजे तिचे बाकीचे काय ऑब्स्टेट्रिक प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे तिचं सीझर असेल तर ठीक आहे, पण कोविडमुळे सीझर होतं हा पण एक चुकीचा गैरसमज आहे लोकांमध्ये. त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला स्तनपान जे द्यायचं आहे, आईने जर मास्क घातला, आईने जर सगळे जे कोविडचे प्रिकॉशन्स आहेत ते फॉलो केले, हात धुवायचा आहे, हात सॅनिटाईज केलाय, बाळाला जर तिने स्तनपान दिलं आहे आणि लगेच बाळाला परत विलगीकरण केलं आहे तर ते चालून जाऊ शकतं. कारण की आईचं जे ब्रेस्ट मिल्क आहे ते बाळासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. जी प्रतिकार शक्ती बाळाची वाढते ते आईच्या ब्रेस्ट मिल्कमुळे जास्त ते लढू शकतं, म्हणून ब्रेस्ट मिल्क देणं पण गरजेचं आहे. तर अशा वेळी सगळे प्रिकॉशन्स फॉलो करून आई स्तनपान करू शकते. कोविडमुळे स्तनपान न करणे हा त्याला काहीही एक कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फीडिंग आणि वॅक्सिनेशन. आता वॅक्सिनेशन पण बरंच सुरू झालं आहे आपल्याकडे. बरेच लोकांना वॅक्सिनेशन 45+ पण झाले, मध्ये 18-45 पण झालं होतं. आता परत काय जे पण कारण असतील, पण प्रश्न आपल्या मनात हा आहे की वॅक्सिनेशनचं कसं करायचं प्रेग्नन्सीमध्ये किंवा ब्रेस्ट फीडिंगमध्ये. करोना हा अगदी नवीन आजार आहे, 1-1.5 वर्षापासून आपल्या समोर आलेला आहे. अजून सगळे सायंटिस्ट त्याच्यावर वर्क करत आहे, 100% असा प्रूफ रिझल्ट कुठेच दिलेला नाहीये. म्हणून जे पण आहे ते सगळे स्टडीज आहेत आणि ते नवीन नवीन स्टडीज येत आहेत आणि मागचे स्टडीज सगळे म्हणजे नवीन नवीन सगळे. जसं वॅक्सिन होतं, कोविशिल्डचं वॅक्सिन होतं, आधी म्हणायचे 4 आठवड्यात, मग नंतर 6 आठवड्यात, 8 आठवड्यात, हे सगळे नवीन स्टडीजनुसार हा सगळा बदल होत जाणार आहे आणि हा बदल अजून होत जाणार आहे. कारण की हा आजारच नवीन आहे, त्याच्यावरची ट्रीटमेंट नवीन आहे, त्याच्यावरचे वॅक्सिन्स नवीन आहेत, म्हणून याच्यावर असं फुल प्रूफ किंवा 100% असं कुठेच आपल्याला कोणी सांगू शकत नाही की काय सेफ आहे आणि काय नाही. त्यातल्या त्यात ज्या स्टडीज आहेत त्याच्याप्रमाणे 6-7 आठवड्यानंतर सेकंड वॅक्सिन घ्यायला पाहिजे हे सांगितलं होतं. आता त्यात पण नवीन स्टडी आला की ते 12 आठवड्यानंतर घ्यायचं आहे. पण तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करूनच मग वॅक्सिनचा विचार करायचा आहे. बाकी प्रेग्नन्सीमध्ये वॅक्सिन घेऊ शकतो का, त्याच्यात पण 2 स्टडीज आहेत. कोणी म्हणतं की वॅक्सिनेशन सेफ आहेत, आपल्याकडे इंडियामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन आहे, त्यातल्या त्यात त्या प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत. पण तरी तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून तुमचे बाकीचे काही प्रॉब्लेम्स आहेत का ते सगळं बघूनच तुम्ही वॅक्सिन घ्यायला पाहिजे. ब्रेस्ट फीडिंगमध्ये त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सेफ आहे. ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपान जर तुम्ही करत असाल तर तुम्ही कोविडचं वॅक्सिन इझिली घेऊ शकतात. फक्त डॉक्टरशी एकदा कन्सल्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते वॅक्सिन घेऊ शकता. दुसरं आता परवाच मी एक व्हायरल मेसेज बघितला व्हॉट्सअपवर की प्रेग्नन्सी पिरियड्समध्ये वॅक्सिन घेता येत नाही असं. पिरियड्सच्या 5 दिवस आधी आणि पिरियडच्या 5 दिवसानंतर स्त्रियांची इम्युनिटी कमी असते आणि म्हणून त्यांनी वॅक्सिन घेऊ नये. हा अगदी गैरसमज आहे. मेन्स्ट्रुएशन पिरियडमध्ये स्त्रियांची इम्युनिटी कमी होते असं काहीच नाहीये. आणि जर तुम्ही पिरियड्समध्ये असाल तरी तुम्ही हे वॅक्सिनेशन सेफली घेऊ शकता.
म्हणून तुम्ही त्याचा आणि याचा कोऑर्डिनेट करू नका. अजून एक दुसरी गोष्ट मी माझ्या डॉक्टर सर नेहमीच सांगते की तुम्ही खूप युट्यूब किंवा खूप गुगल करू नका, ते तुम्हाला जास्त कन्फ्यूज करतं. म्हणून जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या डॉक्टरांना विचारा, त्यांच्याशी तुम्ही मन मोकळं फोनवर किंवा, कारण की डॉक्टर्स पण आता डिफिकल्ट झालंय त्यांच्याशी समोर बोलणं, फोनवर किंवा ऑनलाईन तुम्ही त्यांच्याशी कन्सल्ट करून तुम्ही हे इझिली घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक आता सगळ्यात महत्वाची आहे, पोस्ट कोविड. जर तुम्हाला कोविड झालेला आहे, होऊन गेलेला आहे, तर आता काय? कारण की आता आपण पेपरमधून जे वाचतोय ते कोविडपेक्षा पोस्ट कोविडचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण जास्त वाचतो आहेत आणि त्याचे प्रॉब्लेम्स जास्त करून समोर येत आहेत. तर सगळ्यात आधी तर तुम्ही कोरोनामधून बरे झाले आहात म्हणून देवाला प्रार्थना करा की थँक गॉड की आम्ही याच्यातून सेफली बाहेर आलो आहोत. आणि त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा काय काळजी घ्यायची आहे, एक्स्ट्रा काळजीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आपली रिकव्हरी आता इम्प्रूव्ह करायची. आपल्या इम्युनिटीने काम केलेलं आहे, आपल्या इम्युनिटीमुळे आपण कोरोनाला हरवून बाहेर आलेलो आहे. आता आपल्याला जे आहे ते रिकव्हरी करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे. मी तुम्हाला इन जनरल 6 फॅक्टर्स आहेत जे आपल्याला कामात येतील त्याबद्दल सांगते. एनर्जी, सगळ्यात आधी तर आपली एनर्जी बिल्ड करायची. कोविड नंतर आपण बघतो बरेचदा आपल्याला खूप थकवा जाणवतो किंवा बरेच पेशंटला खूप डोकंदुखी असते, थकवा असतो, काहीच करावं असं वाटत नाही. जरी त्यांना कोविडमधून ते पूर्णपणे बाहेर आलेले आहेत, तरी ज्यांना खूप सिव्हिअर प्रमाणात कोविड झाला आहे त्यांच्या लंग्समध्ये बऱ्यापैकी फायब्रोसिस झालेलं असतं आणि म्हणून त्यांना थकवा हा असतो तो जास्त असतो. मॉडरेट टू जे माइल्ड असतात त्यांना हा थकवा त्यातल्या त्यात कमी असतो. पण तरी आपल्याला जसा एखादा मेजर डिसीज होऊन जातो त्याच्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो, तसा कोविडमध्ये पण पोस्ट कोविड आपल्याला थकवा जाणवतो. अशा वेळेस आपल्याला आपली एनर्जी बिल्डअप करायची, आपल्याला आपली एनर्जी वाढवायची आहे. एनर्जी वाढवण्यासाठी काय करायचंय, आपल्याला औषधं तर खूप काम नाही करणार. एनर्जी वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या डाएटमध्येच चेंजेस करायचे आहेत. एनर्जी वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जास्त इंटेक करायचं आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, ड्रायफ्रुट्स आहेत, सीझनल फ्रुट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, या गोष्टी आपल्याला आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की प्रोटीन्स, जे प्रोटीन्स आपण घेतो आहे ती ते आपल्याला चांगल्या प्रकारचे जे प्रोटीन्स आहेत ते घ्यायचे. का बरं? कारण की प्रोटीनला आम्ही वेअर अँड टेअर फॅक्टर म्हणतो, म्हणजे आपल्या शरीरात जे पण नुकसान झालेलं आहे कोविडमुळे त्याला भरून काढण्याचं काम हे प्रोटीन्स करतात. म्हणून आपल्याला जितकं होईल तितकं चांगल्या प्रकारचं प्रोटीन डाएटमध्ये इन्क्लूड करायचं आहे. व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोघं ऑप्शन्स आहेत. तुम्ही जसं फूड घेत असाल त्याप्रमाणे मला एक दोनदा पेशंट विचारले की मॅडम आम्हाला कोविड झालेला आहे, आता आम्ही अंडं सुरू करू का? कोविड झालाय म्हणून तुम्ही अंडं नाही सुरू करायचंय. तुम्हाला खायची इच्छा असेल किंवा तुम्हाला जर ते मनाला पटत असेल तर तुम्ही नक्की सुरू करा. पण जे लोक अंडं खात नाही ते कोविडमधून बाहेर येत नाही असं काहीच नाहीये. म्हणून तुम्हाला जे पटेल, जे तुमच्या डाएटला, जे तुमच्या फॅमिलीला जे तुम्ही सुटेबल आहात तसा तुम्ही आहार घेऊ शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं याच्यात आहे गट. गट म्हणजे काय? पोट. आपली 70% इम्युनिटी जी आहे ती आपलं पोट बनवतं. पोट म्हणजे स्टमक. आपल्या पोटामध्ये प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स असे काही जे न्यूट्रियंट्स आहेत ते आपल्याला खूप गरजेचे आहेत. प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स आपण टीव्हीवर बघितलंच असाल, हे दोन शब्द कदाचित तुम्हाला नोंद पण असतील. गटमध्ये आपल्या काही जंतू असतात आणि ते चांगले जंतू असतात. जे आपल्या गटमधले जंतू आहेत ते आपले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठीचे जे चांगले जंतू आहेत त्यांची ग्रोथ होण्यासाठीचे जे फॅक्टर्स आहेत ते आहेत प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स. तर त्याचा इन्व्हॉल्वमेंट, त्याचं आपल्या डाएटमध्ये समावेश करून घेणं खूप गरजेचं आहे. आता प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्सचे बॉटल्स मिळतात, त्याचे रेडीमेड पॅकेट्स पण मिळतात. पण ते करण्यापेक्षा घरातल्या घरात प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स जसे आपले आजी आजोबा खायचे, रोज जेवणामध्ये दही इन्व्हॉल्व्ह करा. ताजं फिक्क दही आहे, ताक आहे, लोणचं आहे थोड्याशा प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर फर्मेंटेड वस्तू म्हणजे इडली डोसा जे आपण रात्रभर फर्मेंट करून ठेवतो त्याच्यातले जे जंतू तयार होतात ते चांगले जंतू असतात आणि ते आपल्या गट फ्लोराला चांगलं इम्प्रूव्ह करतात आणि आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात. म्हणून या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही इन्व्हॉल्व्ह करायचे आहेत. थोडंसं लोणचं खाण्यात पण काही नुकसान नाहीये. लोणच्या मध्ये पण आपण ज्या घरी बनवलेलं जे लोणचं आहे, लिंबूचं लोणचं, कैरीचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, याच्यात पण भरपूर प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स असतात जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. आपण आजकाल डाएटचं फॅड आहे, आजकाल झिरो फिगरचं फॅड आहे, त्याच्यात या सगळ्या गोष्टी नाही सांगतात. पण माझं स्वतःचं मत असं आहे की इंडियन फूडमध्ये एक सर्व होलसम फूड आहे. त्याच्यात आपल्याला कुठेच काही करायची गरज नाहीये. पापडमध्ये पण चांगल्या गोष्टी आहेत, लोणचं मध्ये पण चांगल्या गोष्टी आहेत,
ताकामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. जर आपण आपलं ताट बघितलं तर त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत जे आपण जर थोड्या थोड्या आणि लिमिटेड प्रमाणामध्ये घेतलं तर ते आपल्या शरीरासाठी खूप खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे काही छोटे छोटे झिंकची गोळी देतात डॉक्टर, कोविड जे झालेले असतात त्या पेशंट्स आपण झिंक देतो, सेलेनियम देतो, या सगळ्या गोष्टी काय करतात, हे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत जे आपल्या शरीराला रिपेअर करायला हेल्प करतात, जे शरीराचं नुकसान झालेलं आहे ते रिपेअर करायला हेल्प करतं. तर हे जे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते कशात आहेत, जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ड्रायफ्रुट्स खायचे, नाही झालं तर खोबरं आहे, त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बिया आहेत, पंपकिनच्या बिया आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये पण थोडे थोडे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत जे तुम्ही थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये पण घेतलं तरी ते आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक होऊ शकतं. त्याच्यानंतर एक दुसरा एक अजून महत्वाचा फॅक्टर आहे अँटी इन्फ्लेमेटरी अँटी ऑक्सिडंट्स. अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे काय, आपल्या शरीरात जे इन्फ्लेमेशन झालं आहे इन्फेक्शनमुळे जे शरीरात इन्फ्लेमेशन होतं त्याला कमी करण्यासाठी जे वापरतात ते अँटी इन्फ्लेमेटरी, ते औषधाच्या प्रमाणात पण असतात आणि जे आपण डाएटमध्ये पण इन्वॉल्व्ह करू शकतो. अँटी ऑक्सिडंट्स म्हणजे काय, शरीरातले जे पण टॉक्सिन्स आहेत ते सगळे बाहेर काढायचे आहेत आपल्याला, त्याच्यासाठी आपण जे घेतो त्याला आपण अँटी ऑक्सिडंट्स म्हणतो. अँटी ऑक्सिडंट्स कशामध्ये आहेत, सगळे फ्रेश फ्रुट्स, फ्रेश व्हेजिटेबल्स, भरपूर सॅलड खायचं आहे, भरपूर फ्रुट्स खायचे आहेत, सीझनल फ्रुट्स खायचे आहेत, आपल्याला किवी, आपल्याला अवोकाडो आणि असे काही फॅन्सी फ्रुट्स आणि फूड खायची काहीच गरज नाही आहे. आपलं पपई आहे, टरबूज आहे, संत्री आहेत, मोसंबी आहेत, आंबे आहेत, सीझनल जेही मिळतं ते थोड्या थोड्या प्रमाणात घ्यायला हरकत नाही. आणि शेवटचं पण सगळ्यात महत्वाचा आहे घटक, तो म्हणजे पाणी, वॉटर. डिहायड्रेशन व्हायला नको. वॉटर जे आहे ते आपल्या बॉडीला हायड्रेट करतं, आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात. जितकं तुम्ही पाणी प्याल जितकं तुम्हाला घाम येईल, जितकं तुम्ही लघवी जास्त कराल तेवढं ते शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी आपल्याला हेल्प करतं. म्हणून भरपूर पाणी प्यायचंय. पाणी साध्या प्रमाणात नसलं तरी पाणी आपण लिंबू सरबत आहे, ताक आहे, कोकोनट वॉटर आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता वॉटरच्या प्रमाणात, वॉटर इनटेक वाढवण्यासाठी, आणि ते तुम्हाला हायड्रेट करायला मदत करेल आणि तुमचे टॉक्सिन्स पण काढण्यात तुम्हाला मदत करेल. हे सहा फॅक्टर्स आहेत जे खूप महत्वाचे आहेत पोस्ट कोविडमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला अवॉइड काय काय करायचंय, अवॉइड करण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे कॅफिन, कॉफी आणि टॅनिन. जर तुम्ही भरपूर कॉफी पीत असाल तर ते पण आपल्याला डिहायड्रेट करतं, म्हणून जितकं शक्य होईल तितकं कॉफीचं प्रमाण तुम्ही कमी करा, कॅफिनचं प्रमाण कमी करा. दुसरा आहे अल्कोहोल आणि स्मोकिंग. ते मला वाटतं आपल्याकडच्या लोकांना खूप नाहीये, पण तरी धूम्रपान आणि अल्कोहोल या गोष्टींपासून शक्य होईल तेवढं लांब राहायचंय. नाही तुमचं शरीर तुम्हाला डिमांड करेल, मला आता भूक लागली आहे, मला हे खायचंय, तेवढंच तुम्ही खा. अननेसेसरी फक्त खायचंय, माझं वजन खूप कमी झालंय म्हणून खायचंय असं करू नका. म्हणून ओव्हर इटिंग देखील आपल्याला खूप करायचं नाहीये पोस्ट कोविडमध्ये. त्याच्यानंतर महत्वाच्या अजून दोन तीन गोष्टी ज्या आहेत की पोस्ट कोविडमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला सगळ्यात महत्वाचं रेस्ट. शरीराला तुम्ही जेवढा आराम द्याल, कोविड झालेला आहे, मी 15 दिवस घरीच होते, मला काहीच करायला मिळालं नाही, आता मला हे करायचंय, मला ते करायचंय, माझ्या जॉबमध्ये मला हे करायचंय, माझ्या कामावर मला हे करायचंय, कोविडमधून निघताना शरीराचं बऱ्यापैकी वेअर अँड टेअर होतं, म्हणून शरीराला थोडासा आराम करायला वेळ द्या. एकदम सगळं झाल्यानंतर 14 दिवस 15 दिवस झाल्यानंतर लगेच सगळं नका सुरू करू, हळूहळू हळूहळू तुमच्या बॉडीला वेळ द्या आणि हळूहळू सुरू करा. स्लीप, ऍडिक्युएट स्लीप, कमीत कमी 8 ते 10 तास स्लीप घ्या, झोप घ्या, शांत झोप घ्या, ज्याच्याने तुमच्या बॉडीला रिकवर होण्यासाठी हेल्प होईल. सनलाईट मध्ये जायचं आपल्याला, व्हिटॅमिन डी, फक्त गोळी घेऊन औषध घेऊन सनलाईट मिळणार नाही आपल्याला. सनलाईट साठी आपल्याला बाहेर कोवळ्या उन्हामध्ये जेवढं शक्य होईल, कारण की आता आपण सगळे मोस्टली 4 भिंतीमध्ये आहोत, पण थोडंसं आपल्याला सनलाईट एक्सपोजर देखील वाढवायचं आहे. तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये शक्य होईल तेवढं सनलाईट मध्ये जा, व्हिटॅमिन डी मिळेल, त्याच्याने आपली इम्युनिटी वाढेल. आणि काळजी घ्यावी हीच माझी विनंती आहे. आज आम्हाला संयोजकांना विशेष आनंद या गोष्टीचा आहे की आज एक महिला डॉक्टर आपल्या महिलांशी त्यांनी संवाद साधला आहे आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती आज मनामध्ये आपल्या सगळ्यासोबत शेअर केली आहे, जी आपल्या समाजामध्ये खूप खूप असा संभ्रम आहे किंवा समज गैरसमज आहे. जसं प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही जसं म्हटलं किंवा एखाद्या व्यक्तीला प्रेग्नंट किंवा गर्भवती महिला आपल्या घरात असं आणि दुसऱ्या व्यक्तीला जर करोना झाला तर अशा वेळेस खरेच भयंकर अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण होते आणि आज कदाचित तुमच्या संवादातून ती भीती आपण सगळ्यांची घालवायला मदत करू अशी मला आशा वाटते. त्यासोबतच तुम्ही जसं लसीकरणाबद्दल मार्गदर्शन केलं, स्तनपानाबद्दल मार्गदर्शन केलं, खरोखर मॅडम उपयुक्त अशी माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांसोबत शेअर केली आहे, त्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.
सर्व सर्वजकांतर्फे मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. मी आपल्या आमच्या सर्वजकांतर्फे मॅडमांना एक सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करू इच्छितो. मी आमच्या टीमच्या मेंबर्सला विनंती करतो की मॅडमांना सन्मान पत्र द्यायचं आहे. चव्हाण सर, शिंदे सर, सुशांत भैया, नमस्कार. थँक्यू. हे देशदूत आणि रोड म्हणजे असं या.